नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? आणि मी सोनम जगदाळे, आपलं सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे. तर सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे आणि सगळीकडेच देवीच्या मंदिरात सगळेजण जाता जाता नवरात्र सुरू असल्यामुळे तर आम्ही सुद्धा देवीच्या मंदिरात चाललो आहे. तर त्याचं शूट मी केलं आहे आणि काय झालं, मी टू व्हीलरवर असल्यामुळं टू व्हीलरवरतीच व्हिडिओ काढला आहे आणि एवढं छान निसर्गरम्य वातावरण होतं, एवढं छान निसर्ग सौंदर्य होतं की मला राहूलच नाही म्हणून म्हटलं ठीक आहे व्हिडिओ बनवावा. तर व्हिडिओ खूप सुंदर आहे कारण सगळं जंगल, डोंगर आणि काय म्हणतात धबधबे वगैरे छोटे छोटे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. तर मी गाडीवरती असल्यामुळं व्हिडिओ असा काय म्हणतात ते खूप पळतोय जरा, तर समजून घ्या. पण तुम्हाला पाटणखोऱ्यातलं निसर्ग काय असतो, पाटणखोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य कसं असतं हे दाखवण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी खूप महत्त्वाच्या गोष्टी मी टाकल्यात, व्हिडिओच्या शेवटी टाकल्यात, कारण व्हिडिओच्या सुरुवातीला टाकलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत कोण बघत नाही. तर तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती कशी असते किंवा ती बाग कशी असते हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी अपलोड केली आहे. आणि ते मी ज्या देवीला गेले ते डोंगर खोऱ्यात, एकदम अगदी डोंगराच्या आतमध्ये काय म्हणतात दरी खोऱ्यात कसं मंदिर असतं, तर तसं ते एकदम मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता संपूर्ण डोंगर आहे, पवनचक्क्या वगैरे आहेत. पवनचक्क्यांचं पण मी व्हिडिओ थोडासा शूट केला आहे. पवनचक्कीचा रिअल वॉईस घेतला होता पण गाड्यांच्या आवाजामुळं तो आवाज व्यवस्थित येत नव्हता म्हणून पुन्हा तो आवाज मी म्यूट केला. तर तुम्ही बघू शकता खूप खूप सुंदर असा आहे पाटण आमचं, बघण्यासारखं आहे. आणि सातारा म्हटलं की अजिंक्यतारा आला, राजवाडा आला, पुन्हा सज्जनगड आले आणि मेन महत्त्वाचं निसर्ग सौंदर्य म्हणजे कास पठार. तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या कासपटला. तर तुम्ही हे बघू शकता ही जी खिंड आहे एवढी उंच आणि मी असं काय म्हणते झूम केलं आहे, सॉरी झूम नाही असं छोटंसं केला कॅमेरा, कारण खूप मोठी खिंड होती आणि कॅमेरात व्यवस्थित येत नव्हती. तर खूप सुंदर आहे पाटण. तुम्ही एकदा अवश्य सातारला या आणि अवश्य सातारच्या पर्यटन स्थळांना भेट द्या कारण खूप सुंदर असं धबधबा आहे. ठोसेगडचा धबधबा आहे, कासपटर आहे, अजिंक्यतारा आहे, सज्जनगड आहे, खूप काही बघण्यासारखं आहे सातारमध्ये. तर आम्ही आज जो व्हिडिओ बनवला तो पाटणमधला आहे, पाटणखोऱ्यातला. तर तुम्ही बघू शकता मी गाडीवरती असल्यामुळं मला व्हिडिओ व्यवस्थित बनवता आला नाही. तर हे बघा असे छोटे छोटे झरे, छोटे छोटे धबधबे, सगळीकडे हिरवंगार वातावरण होतं. आणि काय असतं या दिवसात रानगवे पण भरपूर असतात त्यामुळं व्हिडिओ जरा भीतभीतच बनवला कारण रस्त्यावरती पूर्ण घाटातला रस्ता होता. तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण मला वाटतं 20 ते 25 किलोमीटरचा असा घाटचा रस्ता आहे. छोटं छोटं वळणं आहे, छोटे छोटे घाट आहेत आणि पूर्ण डोंगरातला आहे व्हिडिओ. तर हे बघा शेळ्या वगैरे घेऊन चाललेल्या आहेत. मला जेवढं सहज शक्य होईल तेवढं मी कॅप्चर केलं आहे. तर हे बघा भात शेती. मी तुम्हाला म्हणलं की आमचं पाटण हा सेमी कोकणमध्ये मोडतं. तर हे बघा भाताची शेती आहे, ते कोकणात काय तोंडा म्हणतात वाटतं भाताच्या शेताला, तर आम्ही इकडं भात शेतीच म्हणतो. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर हिरवळ होती आणि एवढा सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, एकदा अवश्य भेट द्या. तर खूप सुंदर होतं भात शेती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी ट्विस्ट आहे. तर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळीकडे डोंगर आहे आणि आज शुक्रवार होता म्हणजे व्हिडिओ हा शनिवार येणार आहे, नेहमी शुक्रवारी बनवलाय त्यामुळं खूप गर्दी होती. तरी आम्ही सकाळ सकाळी गेलो होतो, आम्ही निघताना भरपूर गर्दी झाली होती. तर हे जानाई देवीचं मंदिर आहे आणि आमचे कुळस्वामी आहे. तर जेजुरींच्या बऱ्याच लोकांना ही कुळस्वामी आहे कारण जेजुरींच्या पालखी वगैरे जेजुरीच्या येतात आणि मोठा कार्यक्रम असतो, उन्हाळ्यात यात्रा असते याची, चैत्र महिन्यात, चैत्र बहुतेक उन्हाळ्यात असते एवढं माहीत नाही मला, महिना फिक्स माहीत नाही मराठी, एप्रिल मेच्या आसपास असते यात्रा.
आम्ही मंदिरात गेलो तर खूप गर्दी होती, आणि साडी ओटी वगैरे फुलं वगैरे सगळं घरूनच घेतलं होतं, इथं विकत काय घेतलं नव्हतं मी. आणि गर्दी खूप होती तर इथं व्हिडिओ पण काढून देत नव्हते, सगळे ओरडायला लागले व्हिडिओ काढू नका फोटो काढू नका. म्हणजे मीच नव्हते, इतर पण फोटो काढत होते. तर बघा खूप सुंदर आणि अप्रतिम अशा मूर्ती, अप्रतिम असं मंदिर होतं, तुम्ही बघू शकता खूप खूप सुंदर मंदिर होतं. एकदम छान मस्त वातावरण होतं, मंदिरही छान होतं. आम्ही पटकन पूजा आवरली कारण पटकन पुढं चला चाललं होतं, त्यामुळं कशी तरी पटकन पूजा केली, ओटी भरली. ओटी भरून पण देत नव्हते, तिथं ताटातच ठेवायला लावली आणि आम्हाला मंदिरातून बाहेर काढले त्यांनी पटकन, कारण गर्दी व्हायला लागली होती. खूप सुंदर जानाई देवीचं मंदिर आहे, आहे लांब आहे, बरंच लांब आहे, रस्ता पण एकदम डोंगर घाटातला आहे. त्याच्या शेजारीच हे तिथल्या भैरवनाथाचं मंदिर होतं, ते पण खूप सुंदर होतं. आणि त्याच्या शेजारीच घट बसवलेला होता, तर तुम्ही बघू शकता घट बघा कसा बसवला आहे. त्याला पूर्ण जाळी केली होती साईडनं आणि ह्यावरती माळा होत्या. तर आम्ही तिथलं मंदिर घेतल्यानंतर जळव ज्योतिबाला आलो, ते पण घाटातच आहे जळव ज्योतिबा. ते तिथलं थोडंसं शूट केले, तर तिथं एक महत्त्वाचा मुद्दा होता की त्या जळव गावाला दरवर्षी क्रिकेटमध्ये ट्रॉफी मिळतात, तर त्यांनी त्या मंदिरात ट्रॉफी ठेवल्या होत्या, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आम्ही घरी येताना तिथं ड्रॅगन फ्रूटची शेती होती, तर तिथलासुद्धा मी व्हिडिओ शूट केला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं पाटणखोरं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.